स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। रविवारी 9 डिसेंबर रोजी नेरूळ शिवाजीनगर येथे आमदार आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नागरिकांनी आपल्या समस्यांबाबत आमदार मंदताई म्हात्रे समवेत सुसंवाद साधला। रविवारी दिनांक 9 डिसेंबर रोजी आमदार आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार मंदताई म्हात्रे यांनी वेळोवेळी येथील नागरिकांच्या समस्यांबाबत तातडीने लक्ष केंद्रित करत अनेक समस्या सोडवल्या आहेत। आमदार आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधून नागरिकांच्या समस्या अधिकाधिक मार्गी लावणे हा या मागचा प्रमुख उद्देश आहे। त्यानुसार आमदार मंदताई म्हात्रे यांनी रविवारी शिरवणी येथील स्थानिक नागरिकांशी सुसंवाद साधला व तेथील नागरिकांच्या अनेक समस्या व मागण्या जाणून घेतल्या। यावेळी आमदार मंदताई म्हात्रे समवेत अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार मंदताई म्हात्रे यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी नागरिकांनी सांगितले की येथील पाणी समस्या व झोपडपट्टी वासियांची घरे अधिकृत करून देण्याबाबत आमदार मंदताई म्हात्रे यांचा खूप मोठा वाटा आहे। आमदार मंदताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांमुळेच येथील पाणी समस्या व झोपडपट्टी वासियांची घरे अधिकृत झाली आहेत। दिनांक 24/12/2017 रोजी आमदार आपली दारी हा कार्यक्रम महात्मा गांधी नगर मध्ये संपन्न झाला होता। त्याच्यानंतर आम्ही काही निवेदन दिले होते दारींना, तर निवेदन दिल्यानंतर प्रथम निवेदन होता का शिवाजी नगर मध्ये भूमिगत वीज वाहिनी करणे, त्याच्या आधारे सर्व विभागांमध्ये वैयक्तिक शौचालयाच्या माध्यमातून घरोघरी नळ देण्यात आले। तेथे पाणी भरण्यासाठी महिलांना काय कष्ट करावे लागत होते सर्वांना माहिती आहे। कोणाच्या कंपनीच्या गेटवर जाणं, तिथं पाणी भरून आणणं, कुठं पाईप फुटला असेल त्या पाईप फुटलेल्या पॅटर्न वाटीने पाणी भरून ते हांडे भरून घरून आणणे, तर त्याही समस्या 1 वर्षाच्या आतमध्ये कार्यसम्राट मंदताई म्हात्रेने वैयक्तिक शौचालय घरोघरी योजना अंतर्गत घरोघरी नळ देण्यात आलेले आहे आणि त्या नळांचा लाभ पूर्ण झोपडपट्टी वासियांनी घेतलेला आहे आणि कुणी कुणी घेतला नसेल त्याने घ्यावं। तिसरा निवेदन असा दिला होता का वारंवार झोपड्यांवर महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाया होत होत्या आणि मुख्यतः एप्रिल महिन्यात जेव्हा मुलांच्या परीक्षा होत्या आणि परीक्षेच्या वेळात त्यांच्यावर कारवाया होऊन त्यांना रस्त्यावर आणलं जात होतं। आपण युवकांना देशाचं भविष्य समजतो पण त्या भविष्याला रस्त्यावर आणण्याचं काम काही लोक करत होते। एप्रिल महिन्यात परीक्षा असताना ही महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्या घरांवर कारवाई केल्या गेल्याने त्यांची घरं तोडली गेली। ताईने आम्हाला जेव्हा प्रवेश केला तेव्हा आम्हाला पूर्ण आश्वासन दिलं की राजेश तू घाबरू नको, ही सर्व घरं मी अधिकृत करेन आणि त्या गोष्टीला फक्त 1 वर्ष झालेलं आहे आणि 16 मे 2018 रोजी शासन निर्णय म्हणजे जी आर आला ते 2011 पर्यंत जेवढ्याही झोपडपट्ट्या आहेत त्या अधिकृत करण्यात आल्या। आज कुणीही अनधिकृत नाहीये, तर आज कुठलाही झोपडपट्टी धारक अनधिकृत नाहीये। ताईने ते पूर्णतः अधिकृत करून आज झोपडपट्टी वासियांना त्यांची घरं दिलेली आहेत। फक्त एक वर्षात ताईने एवढं काम केलं। मी स्वतः टाइम जरा लेट गेल्यामुळे एवढी लेट कामं झालेली आहेत। जर मी पहिल्याहून टाइम पास झालो असतो तर आज मला वाटतं काय झोपडपट्टीचा कायापर्यंत आला फार माझा विश्वास आहे। कारण ज्या आमदारांनी 1 वर्षात झोपडपट्टी कायम केली, ज्यांना वर्षानुवर्ष करता आली नाही फक्त आश्वासन दिली कामं नाही केली, पण ताईने आश्वासन नाही दिलं, वादा केला आणि वादा निभावला। ताई तुमचा मी खूप खूप आभारी आहे यासाठी। त्याच्यानंतर आरोग्याच्या समस्या होत्या। रमेश मेटर परिसरामध्ये
बाबडे म्हणून एक व्यक्ती होते, त्यांच्या लहान मुलाच्या हृदयामध्ये छेद होता। त्याला मी स्वतः बँकेकडे घेऊन गेलो, घेऊन गेलो असता ताईने त्यांच्या निधीतून त्यांच्या मुलाच्या इलाजासाठी 1,00,000 रुपये दिले आणि त्या मुलाचा व्यवस्थित ऑपरेशन होऊन आज तो घरी व्यवस्थित आहे। आज परत न कळत ताईंनी कार्यसाधक आमदारांनी एवढे आपल्या घरी काम केलेले आहेत ना, तरी पुढे। त्याच्यानंतर आम्ही 28 या दिवशी कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही मीटिंगला होतो, आपण बोर्ड बघत असता एसटी ब्रिज जवळ आपण एक बोर्ड बघितलेला आहे का, हनुमान नगर झोपडपट्टी सुरक्षित झालेली आहे। सर्व नागरिक आम्हालाही घेऊन त्याने कलेक्टर साहेबांशी मीटिंग करून ते कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने अधिकृत आहे हे समजावून दिलं आणि जे विरोधक होते, जे बदनाम करत होते, त्यांच्या तोंडावर पट्टी बांधून आज हनुमान नगर सारखी वस्ती, पूर्ण वस्ती सुरक्षित झालेली आहे। नाहीतर काही दिवसापूर्वी त्यांच्या डोक्यावर ही महानगरपालिकेची कांची तलवार होती, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या नोटिसेस वगैरे बजवण्याचा प्रयत्न चालू होता, पण काहीही जेव्हा पेपरवर हात मारला का हा निर्णय झाल्याशिवाय मी होणार नाही। पूर्ण अधिकाऱ्यांना जोपर्यंत हा निर्णय होत नाही मी माझी जागा सोडणार नाही आणि तो निर्णय त्याच टायमाला घेऊन आज हनुमान नगर सुरक्षाची झोपडपट्टी पूर्णतः सुरक्षित आहे। अरे असे आमदार मला ना वाटत पहिले झाले होते, वाचवलं आणि आम्हाला ते आमच्या घराचे मालक बनवले, ते फक्त आणि फक्त कार्य सम्राट म्हणताही मात्र उघडत नसेल त्यांना लात्याने तोडून आतमध्ये जाण्याची ताकद ठेवतात। कधीही कोणीही ना होऊन निज ना गोर गरीब कुणीही जा त्याला मदत करतात, कुठलाही राजकारण न करता काही जेही आहेत ते खरं बोलतात, डायरेक्ट कोणावर बघतात पण काम करतात। एकही व्यक्ती आजपर्यंत त्यांच्या दारातून खाली हात आलेला नाही, प्रत्येकाचं काम झालेलं आहे आणि जेव्हाही काम येत काही स्पष्ट बोलतात नंबर लाव साहेबांची बोलते ताबडतोब शहाच्या समोर होते उत्तर प्रश्न सोडवू शकतात, हे त्यांची खूप चांगली पद्धत आहे आणि ती खरी पद्धत आहे। यावेळी आमदार संबंधताई म्हात्रे यांनी शिरवणी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। यावेळी आमदार संबंधताई म्हात्रे यांनी तुर्बे हनुमान नगर तसेच इतर ठिकाणच्या झोपडपट्ट्या अधिकृत करण्याबाबत केलेल्या प्रयत्नांबाबत आपले मनोगत व्यक्त केले। या विभागात आरोग्य केंद्र उभारण्यासाठी आमदार निधीतून प्रयत्न केले जातील असे देखील यावेळी आमदार संबंधताई म्हात्रे यांनी सांगितले। आज सगळे अधिकारी आपल्यासाठी आलेले सर्व कार्यकर्ते बंधु आणि भगिनी, आपको मैं आज एक बात बताने जा रही हूँ कि अच्छे दिन का मतलब क्या होता है। मोदी जी हमेशा बोलते हैं कि हर घर हर गरीब आदमी को मिलना चाहिए, चाहे उसकी जमीन हो या नहीं हो। जितनी भी झोपड़पट्टियां हैं, चाहे रमाबाई नगर हो, अम्बेडकर नगर हो, तुम्हारा शिवाजी नगर हो, महात्मा नगर हो, तुर्बा हनुमान नगर हो, जितने भी मेरे एरिया में झोपड़पट्टी है उसको कायम स्वरूपी करने की हम लोग ने योजना लाई है। इंसान को अपना खुद का घर लेना है। हनुमान नगर की झोपड़पट्टी के लिए डंपिंग ग्राउंड का जो प्लॉट था राजेश को भी लेके गई मैं, क्योंकि हम वहां क्या बात करते हैं इनको भी पता होनी चाहिए। मैंने कलेक्टर से कहा एक भी झोपड़ी को हाथ नहीं लगाएगा, ये 10 एकड़ जगह हमको छोड़ दो और आगे का MIDC का प्लॉट है वो तुम डंपिंग ग्राउंड के लिए लो। सरकार ने 192 करोड़ उसकी कीमत लगाई थी 35 एकड़ जमीन की, वो भी मैंने 92 करोड़ रुपए 92 करोड़ मैंने माफ करके यहाँ के पालिका का फायदा करके दिया। ये पालिका में हम टैक्स रूप से जो पैसा भरते हैं बचना चाहिए और वो पैसा बचने के लिए मैंने 92 करोड़ सरकार से मैंने माफ करके लाया। क्यों लाया? कि उससे और सुविधा हमारे गोर गरीब को मिलनी चाहिए। हमारे लोगों को पहले घर दिलाए गए, मैं तुम्हारे साथ में हूँ, अगर कुछ भी हुआ तो मैं तुम्हारे साथ में हूँ। जिथे पण असेल माझ्या आमदार निधीतून मी आरोग्य केंद्र तुम्हाला देऊ करतो। जगह बता दो आरोग्य केंद्र होगा, क्योंकि जो भी लेडीज है डिलीवरी है
बुखार है, लेडीज की हालत होती है, रिक्शा में हॉस्पिटल लंबा होता है। अभी मैंने 3 एम्बुलेंस दी है क्योंकि तुरंत अपने को सेवा उपलब्ध होनी चाहिए। मैंने बेलापुर में बड़ा हॉस्पिटल बना, उसमें 1 करोड़ का सब इंस्ट्रूमेंटल दिया है क्योंकि क्या क्या साहित्य चाहिए करके हम जरूर ये आरोग्य केंद्र बनाएंगे। आपका ने हमको जगह बता दो, हमारे आमदार निधि से हम बना के देंगे। यावेळी उपस्थित डॉक्टर राजेश पाटील यांनी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत आपले मनोगत व्यक्त केले। आमदार मंडळाचे मात्र मराठी हे एकच आमदार आहे इतिहासामध्ये आपण पाहिला असणार। इथे लोकांपर्यंत जाऊन आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम ठेवले, तुमच्या समस्या ऐकण्यासाठी तुमच्या घरापर्यंत आलेले आहे। ही जी झोपडपट्टी आहे, या झोपडपट्टीचा इतिहास आहे। फार पूर्वीपासून जे आपले तुम्ही सगळे रहिवासी इथं आहात, काही काळांतराने इथून गेले असतील, काही काळांतराने इथं आले असतील, प्रत्येक जण ह्या ठिकाणचा रहिवासी आहे, तो आमचा आहे आणि त्याला प्रत्येकाला घर हे मिळालं पाहिजे। हे केंद्र सरकारच्या आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांचं देखील स्वप्न आहे, प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे। आणि त्यानंतर आपल्या मुख्यमंत्र्यांनी देखील चंगबांधला की होय, या ठिकाणी आमच्या पंतप्रधानांनी पाहिलेलं स्वप्न आहे की 2022 पर्यंत प्रत्येकाला त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे। त्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत आपल्या आमदारांनी त्या ठिकाणी चंगा मानला की माझ्या एरियामध्ये, माझ्या परिसरामध्ये या ठिकाणी झोपडपट्टीचा भाग येतो, त्यांना त्या ठिकाणी त्यांचं घर अधिकृत का मिळू नये। आणि घर अधिकृत करण्यासाठी प्रचंड मेहनतीने 2018 तर ताईंनी तो निर्णय आणला। आज तुम्ही सगळेजण अधिकृत आहात ही आनंदाची गोष्ट आहे, म्हणून ताई तुमचं खास करून मी अभिनंदन करेन। कारण ज्यावेळी कलेक्टर साहेबांबरोबर बैठक झाली 8 दिवसापूर्वी, त्या ठिकाणी त्या क्षणाला त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागला, या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नाही, झोपडपट्टी विभाग माझा उठणार नाही, हनुमान नगर असू द्या, दुसरा नगर असू द्या, तर त्याच ठिकाणी राहील अशी ठाम भूमिका आमदार बंडाळे म्हात्रे यांनी घेतली। आणि त्यावेळी त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड साठी जागा दुसऱ्या ठिकाणी शोधण्यास त्या क्षणाला सुरुवात। या कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी आमदार संबंधताई म्हात्रे यांच्या कामाचे कौतुक करत येथील अनेक समस्या मार्गी लावण्याचे नागरिकांनी सांगितले। सुविधा त्यांनी करून दिली का, आमच्या घर आलेले आहेत, आम्हाला पाण्याची खूप तकलीफ होती पहिले, आम्ही लोक तिथे पाणी भरायला जायचो, आम्हाला पाणी भेटायचं नाही, पण आता पाणी आम्हाला सध्या घरी भेटतोय। शिवाजीनगरमध्ये लाईट ही भूमिगत हवी होती, तर मन्नताई म्हात्रे यांच्या त्यांच्यातर्फे आम्हाला ती भूमिगत करून मिळालेली आहे। ते ताईंनी आम्हाला व्यवस्थित करून दिलेली आहे पाण्याची समस्या। एक महिला म्हणून ताईचे अभिमान वाटतो, त्यांनी आमच्या महिलांसाठी खूप काही केलेलं आहे। आम्हाला जे मन्नताईने केलं आहे ना, सगळं व्यवस्थित केलं आहे, त्यांचं सगळं आम्हाला पाणीचं सगळं सॉल्व केलं आहे, सगळं चांगलं केलं, दवाखाना कुठं काढून देणार ते पण चांगलं आहे। त्या ज्या सांगितले त्या करून दिल्या, पाणीचे होते माझ्या महात्मा गांधीनगरला मी आहे शिवाजीनगरला ना, आणि ते करून दिलं, लाल मागितले नल दिला, भरपूर दिले। पहिल्या आमदार मंदाताई म्हात्रे ह्या इथं येऊन लोकांना भेट दिलीत आणि सर्व लोकांच्या समस्या जाणून घेतल्यात आणि समस्या जाणून घेऊन जे काही लोकांच्या समस्या सोडवल्यात त्याबद्दल आम्ही मंदाताई म्हात्रेंचे फार फार आभार मानतो, धन्यवाद। आमदार आपल्या दारी आज जो कार्यक्रम आयोजित केला त्यामागे 2017 डिसेंबरला हाच कार्यक्रम आम्ही महात्मा गांधीनगर म्हणजे सेम प्रभागामध्ये आयोजित केला होता, तेव्हा आम्ही काही निवेदनं दिली होती। त्या 1 वर्षामध्ये जी जेवढी निवेदनं दिली होती त्याच्यामधून बऱ्यापैकी सर्व निवेदनांचा उपभोग आम्हाला घेता आला, म्हणजे जसं काय भूमिगत वीज वाहिनी शिवाजीनगरमध्ये करण्यात आल्या, महात्मा गांधीनगरमध्ये घरोघरी नळ देण्यात आली, महात्मा गांधीनगरमध्ये वैयक्तिक शौचालय देण्यात आली, अशा पद्धतीचे कार्य झाले। परत काही जवानांना जो सुशिक्षित आहेत त्यांना रोजगारही देण्यात आला। आजच्या ज्या आमदार आपल्या दारी जो कार्यक्रम झालेला आहे तर त्याच्यामध्ये तर ताईंनी पूर्ण वादा आणि आश्वासन केलं, आमचं त्याच्या आश्वासन पूर्णतः भरोसात आहे की इथं आरोग्य केंद्र आणि समाज केंद्र हे होणारच होणार। तर ताईंनी आजपर्यंत जेही केलेलं आहे, आमच्या कार्यसम्राट आमदार ज्या ताई मंदाताई म्हात्रे त्यांनी जेही केलेलं आहे ते खऱ्यापणाने केलेलं आहे, आणि जेही वादे केलेले आहेत ते निभवलेले आहे, त्यांनी खरेपणाने सर्व केलेलं आहे। आणि आम्हाला आजचा आमदार आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये ज्या ताईंनी आम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते अप्रतिम आहे। आणि त्यांनी एक सच्चाई बोललेलं आहे की कुठलाही इलेक्शन नसताना, कुठलाही मतदानाची मागणी नसताना त्याने आमच्या पहिलीही गरजा पुऱ्या केल्या आणि पुढेही करतील, त्याच्यासाठी मी स्वतः त्यांचा आणि माझ्या टीमकडून आणि पूर्ण 80 नंबर प्रभागाकडून धन्यवाद
बोलेन त्यांना. आमदार आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये आज रॅशनिंग ऑफिसचे मुख्य अधिकारी, पोलीस विभागाचे मुख्य अधिकारी, वीज विभागाचे मुख्य अधिकारी, असे विविध विभागांचे महानगरपालिकेचे अधिकारी हे सर्व समस्या जाणून घेण्यासाठी आले होते. आणि त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी ताईने आम्हाला आदेश दिलेला आहे. आणि स्वतःही ताईने मला स्वतःला सांगितलेलं आहे का ह्या ज्याही समस्या आज ज्या मांडल्या गेलेल्या आहेत त्या लवकरात लवकर पुऱ्या करण्यात येतील आणि अधिकाऱ्यांशी लोकांसमोर नागरिकांसमोर चर्चा करून त्यांना सूचनाही देण्यात आलेली आहे. या आमदार आपल्या दारी कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला व पुरुषांची उपस्थिती पाहायला मिळाली. सर्व नागरिकांनी आमदार संबंधताई म्हात्रे यांना आपल्या समस्या सोडवण्याबाबत निवेदन दिले. कधीही आरोग्य केंद्र उघडण्यात आले नाही. त्यांच्या आरोग्याच्या कुठल्याही ओपन जिम, गार्डन, ट्रेनिंग लाईन वगैरे या सगळ्या गोष्टी होतात, पण ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र किंवा समाज मंदिर अशा गोष्टींकडे कधीच लक्ष दिले गेले नाही. तर आपण द्यायला आम्हाला तुमच्याशी इच्छा आहे. सेकंड आहे का ही इथं बसलेली जनता ही कमीत कमी 40 ते 50 वर्षापासून इथं राहत आहे. याचा अर्थ मी यांना स्थानिक रहिवासी समजतोय. मग आपले स्थानिक रहिवासी असताना यांच्या मुलांनी किंवा सर्व ज्येष्ठांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे. उच्च शिक्षण घेतलं असताही आपल्या जवळ असलेल्या कारखान्यांमध्ये यांना नोकऱ्या रोजगार भेटत नाही. गोवंडे, मानपूर वगैरे इथली लोक येतात कामाला लागतात ना, आपली मुलं गोवंडे, मानपूर, अंधेरीला कामाला जातात. तर त्याच्यासाठी या फॅक्टऱ्यांमध्ये जे औद्योगिक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पहिल्या या स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावा, जेणेकरून शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना त्यांचा रोजगार भेटेल. असं कसं निवेदन आहे का विशाल हॉटेल वस्ती ते रमेश मेटल वस्तीपर्यंत तिथे कुठल्याही पद्धतीचे पोलीस चौकी वगैरे नाही आहे. आणि तो मागच्या बाजूला भाग असल्यामुळे तर तिथे फक्त अचानक राऊंड लावला किंवा पेट्रोलिंगला काही गाडी आले तरच रस्त्याला लाईट नाही आहेत, लूटमारी चोऱ्या वगैरे होत आहे. तर तिथे एक जर पोलीस चौकी केली तर बरं होईल. दोन हजार 16 ते 17 दरम्यान शिवाजीनगरमध्ये फोटोपाथ वाटण्याचा कार्यक्रम चालू होता. तो काही कारणास्तव बंद करण्यात आला. तर ते उर्वरित जे फोटोपाथ देणं आहे ते लवकरात लवकर नागरिकांपर्यंत देण्यात यावं ही आमची इच्छा आहे. आणि इथं सुरुवातीला सर्वे पावते 1995 सर्वेक्षणच्या प्रमाणे त्यांची घरं सर्वे पावते त्यांच्या नावावर आहेत, पण काही बऱ्याच लोकांनी घरं विकून ते स्थानांतर झालेले आहे. तर ज्या लोकांनी घरे विकत घेतलेले आहेत तर ते खरेदी विक्रीला प्राधान्य देऊन महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना घरपट्ट्या देण्यात याव्या व त्या घरपट्ट्या दिल्यानंतर त्यांनाही फोटो पास देण्यात यावं अशी आमची आजची इच्छा आहे. आता इंदिरानगर महात्मा गांधीनगर इंदिरानगरच्या अंतर्गत एमएससीबीच्या येतो आणि रमेश मेटल ब्लॉक कंपनी नेरूळच्या अंतर्गत येतो. तर याच्यामुळे काय होतं का पोलीस डिपार्टमेंटमध्ये प्रॉब्लेम असा होतो का आता मुलांना पोलीस एनओसी लागते. मग त्या एनओसीच्या माध्यम त्यांच्या आधार कार्ड काही कागदपत्र शिरवणे आणि निरूळ तपासता आहे आणि पोलीस स्टेशन लागतो तुर्भे. मग त्या कारणास्तव तो त्यांचा तो व्हेरिफिकेशन रिजेक्ट केला जातो आणि मग त्यांच्या नोकरीसाठी त्यांच्या भविष्यासाठी अडचणी निर्माण होतात. तर त्याच्यासाठी पोलीस विभागाने यासाठी काहीतरी आम्हाला सहकार्य करावं ही आमची इच्छा आहे. अशा प्रकारे नेरूळ येथे आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये इतकंच. नमस्कार.